नमस्कार, मी राम धनगर, वत्सल गुरुमल लाईव्हच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. 22 मार्च 2020 जनता कर्फ्यू होता रविवारचा आणि आजची तारीख आहे 24 मे. म्हणजे तब्बल जवळपास 2 महिन्याहून अधिक कालावधी संपलेला आहे लॉकडाऊनचा. आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे, त्याचा गुणाकार वाढतच आहे. महाराष्ट्रामध्ये एकच जिल्हा होता वाशिम असा की तो कोरोनाचे पेशंट तिथं कमी होते आणि जिल्हा काल परवापर्यंत ग्रीन झोनमध्ये होता. आणि अलीकडेच 5 रुग्ण जे होते जे मालेगावमधील महिलेच्या संपर्कात आले होते, तर ते 5 रुग्ण काल परवा बाधित झाले आणि पुन्हा एकदा आपला वाशिम जिल्हा आणि त्यांचा उपचार इथे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाठीमागे एक कोरोना आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेला, तिथे त्यांचा उपचार चालू आहे. आणि वाशिम जिल्ह्याची सद्यस्थिती काय आहे, तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 8 कोरोना रुग्ण बाधित झाले होते, त्यापैकी 6 जण आहेत ते मूळ वाशिम जिल्ह्याशी संबंधित आहेत आणि 2 जे रुग्ण आहेत जे ट्रक ड्रायव्हर होता आणि क्लिनर होता ते उत्तर प्रदेशमधील आहेत, तर त्यामधील एकाचा मृत्यू झालेला आहे आणि एकावर सध्या उपचार चालू आहे. आणि सर्वात पहिला जो रुग्ण आढळला होता मेडसी येथील, त्यांना तर या अगोदरच डिस्चार्ज मिळालेला. म्हणजे आतापर्यंत वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 8 रुग्ण बाधित झाले होते, त्यापैकी 1 डिस्चार्ज मिळालेला आहे आणि 1 मृत्यू झालेला आहे. म्हणजे आता उरलेले पेशंट आहेत 6 जणांवर उपचार चालू आहे. 13 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, त्यांचा अहवाल कधी येऊ शकतो, कदाचित हे वृत्त संपल्यानंतरही त्यांचा अहवाल येऊ शकतो. तर 13 जणांचा अहवाल येणार आहे आणि 72 जणांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाने नॉन रेड झोन एरियामध्ये किंवा महाराष्ट्र शासनाने नॉन रेड झोन एरियामध्ये काही अंशी शिथिलता दिली, काही छोटे मोठे लघु व्यवसाय सुरू झालेत, परंतु वाशिम जिल्ह्यामध्ये थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 9 ते 5 ही वेळ आहे, परंतु ही जरी वेळ दिली असली तरी मेचा महिना आहे, 45 डिग्रीचा पारा आहे आणि अशा पाऱ्यामध्ये अशा सिच्युएशनमध्ये वाशिमकरांचं जे काही एक सावधपणा आहे तो दिसून आलेला आहे. त्यांनी स्वतःहून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवलेली आहेत. 2 वाजेपर्यंतच काही लोक दुकाने चालू ठेवत आहेत आणि 2 नंतर पुन्हा एकदा ते दुकानं बंद करत आहेत. म्हणून पोलीस प्रशासनावरील जो काही ताण आहे थोडा काही अंशी कमी झालेला आहे. ताण जरी कमी झाला असला तरी संकट अजून मित्रांनो टळलं नाही आहे. ग्रामीण भागामध्ये महानगरातून आलेल्या लोकांची संख्या हल्ली जास्त आहे. तिकडं काहीतरी वाद होत आहेत की क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्था नाही आहे, तर त्यांना एकच सांगणं आहे, थोडं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. 14 दिवसाचा हा क्वारंटाईन कालावधी आहे, हा 14 वर्षाचा वनवास नाही आहे किंवा हा कारावास नाही आहे, तर म्हणून याला एक सहज घ्या आणि आपल्या गावच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला 14 दिवस क्वारंटाईन राहायचं आहे, म्हणून थोडंसं ॲडजस्ट करा. तर संकट अजून टळलं नाही आहे. 13 जणांचा अहवाल प्रलंबित आहे. काही अपडेट आल्यास वत्सल गुलमल लाईव्हच्या माध्यमातून लगेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तर पाहत रहा वत्सल गुलमल लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा.